वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या सर्व जातीय धर्मांना किंवा सर्व जातीय किंवा धर्मीय मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यात मेडिकल आणि इंजिनिअरिंगसह 800 अभ्यासक्रमांचे मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे असं देखील चंद्रकांत पाटील म्हणालेत. परभणीमध्ये एका विद्यार्थिनीनं शिक्षणासाठी पैसे नसल्याचं कारण चिठ्ठीमध्ये लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली होती आणि या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीनं गंभीर दखल घेण्यात आली होती आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्म पंथीयांच्या मुलींना मोफत शिक्षण देता येईल का याबद्दल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली होती आणि या चर्चेअंती हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आता सर्व जाती धर्मातील मुलींना यापुढे मोफत उच्च शिक्षण घेता येणार आहे. मराठा आंदोलन खूप जोरात चालले, म्हणून मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरपोती पूर्ण बनली तर 300 कोटी लागतील आणि सगळ्या मुलींचे भरले, जात धर्म पंथ भाषा काही नाही, सगळ्यांचे भरले तर अजून 700 कोटी लागतील. आता 1000 कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही, पण त्यामुळे डन फाईल मोगा आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जेवढे एवढे 642 कोर्सेस आहेत, नव्याने 200 कोर्सेस आपण वाढवतो की ज्याला निम्मी फी पण नव्हती, म्हणजे त्यात BCS वगैरे ते पण वाढवतो. अशा 800 कोर्समध्ये मुलींना 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही असं कुठे नाही. आणि म्हणून मी त्यांना आज सकाळी पण मी प्रेसला ब्रीफ करताना म्हटलं की ते मला म्हणाले की एकनाथजींना मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा काय द्याल, म्हणजे त्यांना शुभेच्छा द्यायला की इतका संवेदनशील नेता महाराष्ट्राला मिळाला आहे की त्यांनी इतक्या सगळ्या गोष्टी केल्या. एखाद्या मुलीने एखादा प्रश्न विचारावा काही माहिती द्यावी काही सुचवा हां प्रश्न सांगितलं आणि त्यांनी ऑन स्पॉट निर्णय झाला की दादा आणि आता पुढची बातमी आहे छत्रपती संभाजी.